सेंट्रल युनिट क्राइम ब्रांच चे अधिकारी श्री भोसले आणि श्री वेलोडकर यांनी एक महिलेचा आवाज काढून डॉक्टर महिलेचा आवाज काढून ज्वेलर्स आणि मेडिकल शॉपला लुटणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. 12 तारखेला रवाळे पोलीस स्टेशनचा गुन्हा होता. या गुन्ह्यामध्ये समांतर तपास करत असताना या दोन आरोपींना क्राईम ब्रँचच्या ताब्यात घेतलेलं आहे. 378/21, 420 ITC प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरच्या आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. रबाळे, त्याचप्रमाणे वाशी, पेण आणि अलिबाग या 4 ठिकाणी यांनी सेम मोडसनं गुन्हे केल्याची कबुली देऊन या गुन्ह्यांमध्ये केलेला सुमारे वाहनासह 5,01,000 रुपयाचा मुद्देमाल क्राईम ब्रँचकडे रिकवर केलेला आहे. सदरच्या आरोपीपैकी एक जो आरोपी आहे मनीष शशिकांत आंबेकर हा रायगडचा पळसपे येथे राहणारा असून त्याला नालासोपारा येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर दुसरा आरोपी अँथोनी जंगली म्हणून आहे जो माटुंग्याचा राहणारा आहे. यापैकी हा जो आरोपी आहे मनीष आंबेकर याच्यावर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल झाल्याची माहिती क्राईम ब्रँचनं उपलब्ध केली आहे. सदरच्या आरोपींची मोडस ते एखाद्या हॉस्पिटल हा आरोपी हॉस्पिटल बघायचा आणि हॉस्पिटलच्या शेजारी एखादं ज्वेलरचं दुकान बघून त्याचा तो अभ्यास करायचा. ज्वेलरचं वय काय आहे, ज्वेलरचं लग्न झालेलं असेल की नाही हे सगळा अभ्यास करून तो हॉस्पिटलमधून लेडीजच्या आवाजामध्ये त्या ज्वेलर्सला फोन करायचा आणि त्याला सांगायचा की मला काही दागिने बनवायचे आहेत, माझ्या आईला माझ्या बहिणीला दागिने बनवायचे आहेत, काही आम्हाला गिफ्ट द्यायचे आहेत आणि आम्हाला 10 ते 15 तोळ्याचं दागिने बनवायचे आहेत. त्यामध्ये मग तो दागिन्यांचे भाव हे किती ग्रॅम होईल, वजन किती होईल अशा प्रकारे बोलून त्याचा विश्वास संपादन करायचा आणि एवढे चांगले दागिने आम्हाला लवकरात लवकर भरून द्या. मी तुम्हाला आता सोबत ॲडव्हान्स पाठवते 1,00,000 रुपयाचा आणि मिठाईचा बॉक्स पण पाठवते. तुम्ही तो मिठाई आपल्या वहिनींना पण द्या, मुलांना पण द्या, अशा प्रकारे विश्वास संपादन करून नंतर पुढे की मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला आता ऑपरेशन्स काही करायचे आहेत, काही लोकांचे पैसे द्यावा लागतात, लोक मोठ्या नोटा घेऊन येतात 2,000 त्यामुळे मला सुटे देता येत नाही. म्हणून आपण जर तुमच्याकडे काही 500 नोटा असतील तर बघा मला पाठवा, मी 2,000 तुम्हाला देतो असं म्हणून त्याच्याकडे जेवढे आहेत किंवा शेजारी तो जेवढ्या उपलब्ध करू शकतो एवढे पैसे तो त्याला घेऊन ते बोलवायचे आणि मग दवाखान्यामध्ये तो माणूस जेव्हा यायचा मेडिकलवाला किंवा हा जो ज्वेलर्स जो आहे तो त्याच्या घरी जायचा. घरी गेल्यानंतर ही जी डॉक्टर म्हणून आवाजात जी हा पुरुष बोलत होता हाच हॉस्पिटलमधून पळत पुरं बिल्डिंगच्या खाली येऊन उभा राहायचा आणि सांगायचं की तुम्हाला मॅडमनी पाठवले हो, तर ते तुम्ही जे 2,000 रुपयाचे पैसे तुम्हाला पाहिजे त्याच्या बदल्यात तुम्ही जे 100 नोटा आणल्या त्या द्या माझ्याकडे आणि तिसऱ्या माळ्यावर माझी आई आणि माझी बहीण राहते, आपण त्यांच्याकडे जावा, त्यांचं माप घ्या आणि ते पैसे हे 2,000 रुपयाचे नोट पण तुम्हाला मिळेल असं सांगून हा पळून निघून जायचा आणि ज्वेलर्सला फसवलं जायचं. सेम मोडस तो मेडिकलमध्ये करायचा, मेडिकलमधून काही साहित्य तो हॉस्पिटलमध्ये मागवायचा आणि त्याच्यावर थोडे पैसेही मागवायचा आणि पैसे खाली स्वतः येऊन ते ताब्यात घेऊन मॅडमकडे पाठवायचं, वरती मॅडम वगैरे कुणी नसायचं. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करणारा या 2 आरोपींना अटक केली आहे. यांच्यावर आतापर्यंत 24 गुन्हे दाखल झाल्याचं, 4 आणि अगोदर 24 गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. सदरच्या आरोपींनी या अधिक कुणाला फसवलं आहे का याचा तपास सेंट्रल युनिट करत आहे.